नऊवारी खूप परफेक्ट जमली, त्याचं सेलिब्रेशन आहे आणि माझे 11,000 सबस्क्रायबर झाले. थँक्यू पूर्ण युट्यूब फॅमिलीला, प्राजक्ताला, परत काय शब्द नाही सुचत आहे. मला स्टुडंट भेटले बऱ्याच ह्याच्यामध्ये, तर खरंच सक्सेस तुम्हाला आहे. कारण अजून सांगा, रिप्लाय द्या, कमेंट करा. हा, आणि पुढे सबस्क्राईब. केक कटिंग आहे, आपणच्या मैत्रीचं सेलिब्रेशन, ताईंच्या सक्सेसचं सेलिब्रेशन आणि मी नऊवारी शिकले याचं सेलिब्रेशन. म्हणजे व्हिडिओला प्राजक्ताने सुरुवात केली, प्राजक्ताकडे आले हे तुम्हाला माहितीच आहे. तर ती नऊवारी खूप परफेक्ट जमली, त्याचं सेलिब्रेशन आहे आणि माझे 11,000 सबस्क्रायबर झाले. 11,000 झाल्यावर आम्ही सेलिब्रेशन करणार होतो, पण ते तिच्याकडूनच झालं असं मला वाटतं. आज करू उद्या करू, आमचं सेलिब्रेशन तसंच राहिलं. तर एकतर नऊवारीचं सेलिब्रेशन, त्यानंतर परत काय का मैत्रीचं सेलिब्रेशन, सबस्क्रायबर एवढे झाले त्याचं सेलिब्रेशन, आणि दुसरं क्लासची सुरुवात झाली म्हणजे लातूरमध्ये आउट ऑफ वे जाऊन. हा असं, तर क्रेडिट तिलाच देते मी. आणि खूप सुंदर केक केलाय, आता राहत नाही आणि दोन्ही कट करतोय. येणार नाही मुलं, बिलकुल यायला तयार नाही. तुमचं काय गोंधळ घालायचं घाला, खूप छान वाटतंय. धन्यवाद. कारण मला बोलते मुलाला खायचं केक, मला म्हटलं घरीच बनवत असेल. मग ती बोलली नाही मी असं असं घेते. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहतीलच आणि ऑर्डर तिला भरपूर येतील. जसं मला प्रेम मिळालं तुमच्याकडून, जे जवळपास आहेत, जे म्हणजे हे करू शकतात, तिच्या प्रगतीचा कुठंतरी एक खारीचा वाटा आपण होऊया आणि पुढच्या तिच्या आयुष्यासाठी काही करू देते. खूप काही टॅलेंट आहे तिच्यामध्ये, म्हणजे केक आहे, डिझायनिंग आहे, ड्रेसेस आहेत किंवा नऊवारी आहेत, काही करू शकते ते. पुढल्या वेळेस आल्यावर मी एक दुसऱ्या ठिकाणी पाहिजे तुला. आणि भरपूर आयडिया देते मला काही शिवताना असं कुठल्या याच्याने. तर चालेल, खूप असं कधी दुपारी 11 वाजता केले आणि रात्रीच्या 10:30 झाले. 12 तास कुणी वाट बघायला लावत. कट करा, काय बोलायचं, पण काय असंच कट करू खाऊ बसत. थँक्यू पूर्ण युट्यूब फॅमिलीला, प्राजक्ताला, परत काय शब्द नाही सुचत आहे. आम्ही तिला बोलवते कारण तिच्या ह्याच्याने फोटो काढा रे. काढली बाळा माझ्या त्यांना द्यायचं. माझ्याच तोंडात आईचा घे कॅमेरा. आमच्याजवळ कॅमेरा नाहीये फोटो करण्यासाठी. बस झालं तुला, बस सध्या बस होते. प्लेट मध्ये भरून खाणार. बघू कसं चव आहे बघायचे हेच. आणि मला तिने पूर्ण त्याचं हे पण दिलं, काय बोलतात कसं बनवतात ते, मी ट्राय करणार आहे. तिच्यासाठी चव तर मला जमणार नाहीये. हा फोटो काढा. जमला. जितके जमले तितके फोटो काढले. वेगवेगळ्या अँगलने केकचे फोटो काढायचे होते म्हणून थोडेफार फोटो काढून घेतले. मस्त असे फोटो झाले. आणि केक अगर ती अर्ध मीच खाणार काउंटर हे खरंच खूप छान आहे, सॉफ्ट आहे. मेन काय बोलतो आपण, क्रीम नाहीये, बेस एकदम चांगला आहे. म्हणजे तू काय म्हणत होते दुपारी स्पंजी. सॉफ्ट आणि जास्त गोड नाहीये. केक खरंच खूप चवदार आणि खूप असं बोलतात ना सॉफ्ट होता आणि कमी क्रीमवाला, गोड पण जास्त नव्हतं. असं मस्तपैकी केक तिने बनवलं होतं आणि तो 1/4 किलोचा म्हणत आमचा 1/4 किलोचा केक झाला. आणि खाणारे चौकच होते, मनसोक्त असा आम्ही केक खाऊन घेतला. हे बघा लेअर आपण कसे 3 आणि क्रीम किती कमी आहे, बेस जास्त आहे. आता केक खाल्ल्यानंतर आपण शाई मस्तानी साडी दाखवूया जी पहिली शिवली तो बघून. ती किती दिवसात शिवलीस ग? 2-2.5 तासात. एकाच दिवसात? हो, एकाच दिवसात. किती नऊवारी आजची शिवली ती? आजची तिसरी. पहिली सगळ्यात आधी शिवली ती कोणती होती? ही शाही मस्तानी, नंतर ब्राह्मणी. नाही नाही, क्लास 3 झाले. तुझ्याकडे नऊवारी किती आहेत? माझ्या नऊवार 4-5 आहेत. म्हणजे पहिली माझी पेशवाई आहे, परत आपली पेशवाई मस्तानी आहे, ही शाही मस्तानी आहे, ब्राह्मणीच्या 2-3 आहेत. आणि तिचे कार्यक्रम म्हणजे
चालू असते, तयार पण छान होते, म्हणजे ती बोलतात ना म्हणजे सगळ्या गोष्टी करून बघते ती, अशी कंटाळा करत नाही। हौस आहे तुला भरपूर, राहते पण खूप छान। आता सिंपल राहायला गेले तिचे थोडेसे, ए तुझे फोटो पाठव चालेल, ह्या व्हिडिओ एंडिंगला दाखवते तुम्हाला पूजा मांडलेले ह्याचे त्याचे, ते किती खाल्लं तरी पोट भरणार, हे फक्त बेस घेते झालं, पाव किलो मीच खाल्ले। धन्यवाद पण कमी पडेल, धन्यवाद नाही बोलणार, बोलू की नको? नको नको ना। असं मस्त मस्त के आता पुढे किती सबस्क्राईबर झाले परत लातूरला येणार त्या निमित्ताने। प्रणवला व्हिडिओ मध्ये बोलवते म्हणजे याचा छोटा मुलगा, तशी येऊ नकोस, नुसता आवाज यायचं नाहीये। आई ही शिवलेली साडी कशी आहे? चांगली। आणि आई शिवलेली चांगली, कोणती आवडली? कोणती आवडली? दोन्ही। मार्क कोणाला जास्त देशील? इक्वल का? दोन्हीला इक्वल। चालेल पण झालं, आमचं कौतुक एवढंच झालं। शाई मस्तानी जेव्हा तिने क्लास केला, माझ्या फर्स्ट क्लासला नाही सेकंड क्लासला तिने ऍडमिशन घेतलं होतं, त्यावेळेस ही साडी तिने शिवले। उंचीमध्ये तिला थोडस डाऊट येत होतं, आणि हे कुठे घेतलं तू प्रसादामध्ये? अंबाजोगाईच्या देवीचा प्रसाद म्हणून साडी येते। आणि हे बघा हे जे प्लेट आहेत किती आलेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 19 एक प्लेट आहेत। आणि फक्त तिला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला होता, हाईट, म्हणजे क्लास करायच्या आधी तिने मला विचारलं की माझ्याकडे अशी साडी, तू तिकडे अशी साडी आहे मला त्याच्यामध्ये होईल का, म्हणजे थोडस जॉईंट येईल। पण कुठं जॉईंट आलाय का? इथं आलाय निऱ्यामध्ये। हे बघा हा एवढासा जॉईंट आलाय आणि खूप सुंदर। तिची उंची जास्त आहे म्हणजे माझ्या बाजूला उभी राहा, माझी 5-3 आहे की 5-2 हिची 3-4 इंच, म्हणजे 5-5 अशी आहे, तर ती उले हाईटला कमी पडेल। म्हणले नाही तू कर, मला फक्त हे तिने हे करताना काय विचारलेलं तू, हे काय तुला कसं करू म्हणून? हा मग काय सांगितलं मी तुला? इथं थोडासा केलेला आपण, ओके ओके, हे जवळून दाखवू काय केलं तू इथे। मी इथे थोडा जोड गेला वरती, जो आपण 8-10 इंच एक्स्ट्रा घेतो जोड दिलेला घेतला, त्याच्यामुळे हाईट बसून गेली। बसून गेली, बाकी काय आडलं होतं तुला ह्याच्यामध्ये? बाकी जास्त काही नाही, म्हणजे क्लासमध्ये सगळं समजलं होतं। हा आणि हे प्लेटला तेवढं, हे ह्याच्यात काय राहिला कपडा की सगळी संपली? पूर्ण साडी संपली। किती मीटर निघाले? 9.5 मीटर, म्हणजे 9 वारच होती, 8-8 मीटर, म्हणजे साडी आणि 10 वर पण ना पावणे म्हणून याच्यात जोड बसला, त्याच्यात बसला बसला नाही। आणि हा पदर आहे, ह्याच्यावर ब्लाऊज कसलं केले? असंच आहे ग्रीन कलर मध्ये ब्रॅकेट वाला। फायनली ह्याबद्दल किंवा बाकी ब्राह्मणी आणि वेलवेटची तिन्ही साड्यांचे तिचे माझ्याकडून कोर्सेस झाले, 2 ऑनलाईन झाला, 1 ऑफलाईन झाला। तर अनुभव सांगा मॅडम, आता मीच इंटरव्ह्यू घेते। ऑनलाईनचा पण छान आहे आणि ऑफलाईनचा तर अजून मस्त आहे, अजून मैत्रीचं नातं घट्ट करत करत तो व्हिडिओ आहे, क्लास आहे। आणि याच्यातही असं नाहीये की काही समजणार नाही, आपण ऑनलाईन करतोय मग साडी फाडावी का नाही, कि जमेल का नाही, का साडीचं वाटोळ होईल, असंही नाहीये। तुम्ही क्लास केला की शिवू शकता। हे बघा ह्याचे फोटो आहेत तिच्याकडचे, व्हिडिओ नसेल, तिने व्हिडिओ सहज घातला होता। हे बघा मागून माझी स्टुडंट आहे, बघायला गेलं तर आधी सबस्क्रायबर होती, नंतर स्टुडंट झाली, त्यानंतर मैत्री झाली आमच्यामध्ये, पुढे बरंच असं नातं गेलं। पण कधीही म्हणजे असं फोन करून जास्त बोलणं पण नाही होत, मेसेजवरच काय 1-2 वेळेस, हा मेसेजवरती ह्याच्यावरतीच। पण खूप छान वाटतं अशा वेळेला स्टुडंट भेटले बऱ्याच ह्याच्यामध्ये, तर खरंच सक्सेस तुम्हाला आहे। कारण आणि तिने सांगितलं तू ऑर्डर घे, म्हणजे तुझ्याकडे अगर आले शिवायला तू ऑर्डर घे। आणि काही तिला म्हणजे कधी कधी कटिंग करताना थोडीशी भीती वाटते, तेव्हा तिला सर्व सांगितलं तू फोन कर, सगळ्या जेवढ्या क्लासेस केले त्या सगळ्या जण फोन करतात, विचारतात, त्यांच्याकडून पण बरंच मला शिकायला मिळतं। म्हणजे असं काही हे नाही की बाबा मला काहीच शिकायला मिळत नाही असं, कारण मी जेवढं शिकवते तेवढं मला रिटर्नही मिळतं। फीचा एक वेगळा भाग झाला आणि बाकी शिकवणं एक वेगळं झालं, एक नातं वेगळं झालं, सगळं ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित। असं नाही की खूप जवळची मैत्रीण झाल्या म्हणून ह्याच्यात काही तिला सूट नाही मिळणार, म्हणजे परफेक्ट शिवण्यामध्ये आज नाही उद्या नाही, तीही कंटाळा करत नाही। फी कशी वाटली तुला माझी? फी पण व्यवस्थित आहे, जास्त नाही आपल्याला परवडेल अशी फीस आहे। फीस आहे आणि टिप्स खूप देते, बारीक बारीक असतात,
असतात मग ते उपयोगी पडतील अशा असतात आणि त्यांचं लक्ष नसेल तर ओरडते. चेष्टेच्या ठिकाणी चेष्टा, मैत्री, सगळ्या गोष्टी ठीक आहे. कसं असतं, तुम्ही ज्यांच्या सोबत काम करता तो अगर माणूस तुमच्यापेक्षा जास्त काम करत असेल तर तुम्हालाही त्याला बघून वाटतं यार हा माणूस इतका काम करतोय तर आपणही करावं. म्हणजे त्याच्यामध्ये कसं, अगर मी आज उद्या नाही, इवन मी सगळे इवन आमचा क्लास झाला की आमची मस्तपैकी 10-15 मिनिटाची बोलणं व्हायचं, चांगलं काय बोलतो आपण गप्पा व्हायच्या. पण कधीही क्लास करताना त्या दुर्लक्ष केलंय की मी सरळ म्हणायची क्लास मधून निघा, तुम्हाला करायचं नसेल. आणि 500 रुपये तुम्ही असंच नाही दिले, तुम्ही पैसे दिलेत त्याची जाणीव ठेवा. कारण 3 दिवस जीव ओतून कंटिन्यू जेव्हा 2 तास तुम्ही बोलता कितीदा पाणी प्यावं लागतं, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा. अगर त्यावेळेस तुम्ही लक्ष नाही दिलं तर नुकसान तुमचंच आहे. असं नाही की सगळ्यांना पटकन लक्षात येतंय, कुणाला मागे कुणाला पुढे कुणाला थोडं हे होतंय, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्याकडे तर क्लासेस करा असं ती सांगतेच, पण नक्कीच त्याबद्दल तर डाऊट नाहीये. पण तीही इतके अगर खरंच सांगते, क्लास घेतल्यानंतर असा जरा रिझल्ट येत असेल ना, ह्याच्या डबल उत्साहानं ते काम करू शकतो. इवन मला ती गॅरंटी होती वेल्वेट साडीचं. लातूरला मी सहजासहजी येणं झालं, पुढे ते व्हिडिओ तुम्हाला दिसेल कशासाठी आले. पण त्याच्यातही मी 2 दिवस आधी ऍडव्हान्समध्ये आले आणि तिला म्हणले घेते. बाकी सगळ्यांनी पण रिप्लाय केला, मी प्रयत्न करेन सगळ्या ह्याच्यासाठी. आणि तिनेही मला हे केले की नाही बाबा तुम्ही करा, कारण मी किती जणांना शिकवले तर व्हिडिओला परमिशन मिळणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि तेही तिच्याच घरी राहिले मी आणि तिला तिथं हे केलं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मलाही अनुभवायला मिळाले, तिला तर मिळालंच आहे. माझ्यापेक्षाही लक्ष देऊन ती शिलाईचं काम करते, म्हणजे असं हे नाही. इवन पायाची मशीन आहे, मोटरवरती शिवणं पायामध्ये शिवणं मला माहिती आहे की खूप फरक आहे. म्हणजे मी हे नाही करत, म्हणजे पायाची मशीन मी वापरत नाही कित्येक वर्ष झालं सुरुवातीपासून. पण मी तुझ्याकडे वापरली. काय शिवलं मी? 1 नऊवारी शिवली त्यांनी वेल्वेटची. हा. आणि ब्लाऊज शिवलं. ब्लाऊज शिवलं आणि तिला बस म्हणले माझ्या बाजूला, मी शिवताना बघतो कसं शिवते. हा, अजून एक तिला फिटिंग ड्रेसचा, हा एक ड्रेसची फिटिंग पण सांगितली मला. म्हणजे ठीक आहे, कारण फी वरतीच आम्ही क्लासेस घेतो, तेव्हा तिने विचारलं की म्हणजे मला ते वेअर केलं मी, तेव्हा तिला म्हणले अगं ह्याची फिटिंग चुकले. तिने एकदा सुद्धा मला हे ब्राह्मणी सोडलं ते वेल्वेट सोडलं तर दुसरं कुठलंही मला एक टिप्स विचारले नाही. म्हणजे मी फिटिंग दाखवते तुला, तू शिकून घे त्याचं. आणि मग मी फिटिंग दाखवलं, कसा वाटला तो ड्रेस? नाही तो आता छान झालाय. हा, म्हणजे मी तिला तेही शिकव. असं नाहीये की बाबा कोर्सेस म्हणजे ते तेवढंच आहे, कारण तुम्ही काहीतरी करता तर ते मलाही काहीतरी करावं लागेल सजासजी. मग मी म्हणते तू बोलली कशी नाहीस, तर मला बोलते फक्त वेल्वेटचा क्लास घेणार हे ठरलं होतं आपल्या फील्ड मध्ये. असं काही नाही, अगर तुम्ही करत असतील तर बोलतात ना बोनस. हा, बोनस मिळाला मला तो एक. आणि एका साडीत 2 साड्यांची प्रॅक्टिस पण झाली, एक बघण्याची आणि एक शिवण्याची. योगायोग झालाय. असं काही नाही. तर मलाही इथं जवळ द्यायचं होतं म्हणून त्याची मलाही प्रॅक्टिस झाली आणि मेन तिच्या मशीनने साथ दिली. कारण जे आपण रेग्युलर मशीन वापरतो दुसऱ्या मशीनवरती आपण केलं नाही ह्या गोष्टी जमत नाही पटकन, म्हणजे फरक पडतो. पण तिची मशीन इवन ते खूप मेंटेन करून ठेवलं त्याला, म्हणजे मला काही त्रास झाला नाही. इवन मी पायाने शिवते हे वाटलं नाही इतकं स्पीड चालत होतं. त्या मशीन बद्दल बघू जमलं तर आम्ही दोघी थोडीशी माहिती देऊ कसं ती मेंटेन करते, कारण मला बऱ्याचदा ते प्रश्न विचारण्यात येतात. ती रेग्युलर नाही शिवत तरी मशीन बद्दल आपण ट्राय करूया जमलं तर, कारण बरेचसे काम आहेत. तर व्हिडिओ आम्ही इथं संपवतो. आमचे जे काही व्हिडिओ आहेत दोघींचे मिळून 3-4 दिवसातले, किती व्हिडिओ झाले, 5-6 व्हिडिओ, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले? हा, तुम्ही बोला आता. हा, कसे वाटले ते आम्ही सांगा, रिप्लाय द्या, कमेंट करा. हा, आणि पुढे सबस्क्राईब करा, हे सगळं सांगा. परत भेटूया, बघू मशीनचं जमलं तर ते व्हिडिओ करतो. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखा मध्ये नक्की या, आवर्जून भेट द्या. मेन आभार मानणं खूप छोटी गोष्ट आहे. खूप काही ह्या 2 दिवसामध्ये केलं तिने जे मी सांगू शकत नाही, तुम्हाला समजत आहे नाहीतर माझे डोळे भरून येतील. तेवढं तिने खूप केलंय, एवढ्या याच्यातून बिलकुल इमॅजिन केले नव्हते. 2 दिवस हा दुसरा दिवस आहे, मला अक्षरशः वाटतं 15 दिवस राहिले मी तिच्याकडे. म्हणजे आम्ही 2 दिवसात एवढं जवळून अनुभवलं आणि जगून घेतलं. खरंच सांगते, तुमची मैत्रीण असेल वेळ काढा आणि असं एकमेकींच्या घरी 2 दिवस भेट द्या. किती फ्रेश वाटतं, खूप हे वाटतं, रिलॅक्स वाटतं. मैत्रीचं नातं काय असतं हे असं कळतं. तर आता आम्हाला वेळ पिक्चर बघायचं, कारण मला बघायला मिळालं नाही. आणि आता कशावर तर आलंय, माझ्या मुलीने सांगितले, तिला म्हणलं बघायचं का, हा सगळ्या गोष्टीला हा असतो. तर चालेल, चला.